मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार उभा केलाय. वरळीमध्ये मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी आदित्य यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नव्हता, पण यंदा राज ठाकरे वरळीत आदित्य ठाकरेंना कडवी झुंज देणार आहेत. वरळीतून यंदा मनसेकडून संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणातून उतरत आहेत. त्यामुळे वरळीच्या या हाय प्रोफाईल विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे असा सामना रंगणार आहे. तर वरळीमध्ये मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आता वरळीमध्ये राजपुत्र विरोधात सामान्य माणूस अशी लढत होणार आहे असं वक्तव्य संदीप देशपांडेंनी केलंय. आमच्याकडे पुढच्या 100 दिवसांचं व्हिजन तयार आहे. आम्ही लोकांना दारात बोलावणारे नाही, तर लोकांच्या दारात जाऊन समस्या सोडवणारे आहोत, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे पाटील यांनी. तुम्ही वरळीत उभे राहतायत, कशा पद्धतीची तयारी आहे, कशा पद्धतीची मोटबांधणी केली जाते? गेले अनेक दिवसापासून, म्हणजे आपल्याला आठवत असेल तर सन्मान्य राजसाहेबांनी जेव्हा शिवतीर्थावर घोषित केलं की आपण लोकसभा लढवत नाही आहोत, विधानसभेच्या तयारीला लागा, तेव्हापासून आमची तयारी चालू झालेली आहे. आणि गेले अनेक महिने आम्ही लोकांच्या घरोघरी फिरतोय, लोकांना भेटतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय, त्याच्यावर काय सोल्युशन्स असली पाहिजे त्याच्यावर आमचं काम चालू आहे. ते आम्ही वरळी विजनच्या माध्यमातून लोकांकडे मांडलं, लोकांचे त्याच्यामध्ये काही सजेशन्स असतील ते घेतले. मला वाटतं अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे. वरळीतली लढत ही आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे, म्हणजे कुठेतरी मराठी लोकांना एक वेगळा पर्याय मिळालेला आहे. ज्या पद्धतीची वोट बँक तिकडे आहेत, अरविंद सावंतांना लीड सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं होतं. मला असं वाटतं तुम्ही जे म्हणाल की लढत आदित्य ठाकरे वर्सेस संदीप देशपांडे, तर ती तशी नाहीये. ती लढत एका बलाढ्य श्रीमंत अशा राजपुत्राशी, एका सामान्य मध्यमवर्गीय कार्यकर्त्याशी आहे. मुळातच या संपूर्ण वरळीमध्ये जर आपण बघितलं तर शायना एनसी यांच्याही नावाची चर्चा होती. असे कोणकोणते मुद्दे आहेत की जे घेऊन तुम्ही वरळीकरांना भेटणार आहात, त्यांच्याशी बोलतात? मला असं वाटतं की कसं आहे की जे मुद्दे आहेत ते आम्ही गेल्या इतके दिवस लोकांमध्ये फिरलेले, आज एसआरएचे असे प्रकल्प आहेत जे 25-25 वर्ष रखडलेले आहेत. आज म्हणजे एखादं जर दुःखद घटना घडली त्या एसआरएच्या ज्या झोपडपट्ट्यात तिथे, तर एखादं प्रेत आपण आडवं आणू पण शकत नाही, ते उभं करून आणावं लागतं, एवढी विदारक परिस्थिती तिथे आहे. आज बीडीडी चाळीच्या लॉटरीचा विषय आहे, वरळी कोळीबाडीच्या डेव्हलपमेंटचा विषय आहे, पोद्दारसारख्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू नाहीये, खासगी शाळा आज वरळीकरांना अवेलेबल नाही, हे सगळे मुद्दे आहेत. त्याच्यावर काय सोल्युशन असलं पाहिजे काय नाही, मला असं वाटतं या सगळ्याची चर्चा आम्ही वरळीकरांची करतोय.